आसाममध्ये पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. पुराने हाहाकार माजवला असून तिथले जनजीवन विस्कळीत झाले. राज्यातील 27 जिल्ह्यातील जवळपास 6 लाखांहून अधिक लोकांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. 48,000हून अधिक लोकांना 248 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलंय. होजई आणि कचरला या जिल्ह्यांना सर्वाधिक पुराचा तडाखा बसलाय. आसाममधील सध्याच्या पूरस्थितीमुळे धेमाजी जिल्ह्यातील झोनाई उपविभागाअंतर्गत असलेल्या बिष्णूपूर भागातील LP शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थी बोटीचा वापर करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. शाळेत 29 विद्यार्थी असून पुरामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केलंय. मदत मोहिमेअंतर्गत होजई जिल्ह्यातील 2,000हून अधिक लोकांना लष्कराने सुरक्षित स्थळी हलवले. पूर आणि भूस्खलनामुळे राज्याच्या इतर भागातून संपर्क तुटल्यानंतर बराक खोऱ्यात अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी आसाम सरकारचे प्रादेशिक एअरलाईन फ्लायबिग एअरलाईनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सर्मा यांनी दिली आहे.